छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार झपाट्याने केला होता. महाराजांनी कल्याण, भिवंडी तसेच आदिलशाहीचे मकरंदगड, कमळगड, पुरंदर, प्रबळगड काबीज केले होते. महाराजांच्या या अफाट पराक्रमाने आणि शौर्याने विजापुरात हाहाकार उडाला होता. मोहम्मद आदिलशाहच्या पश्चात बडी बेगमने आदिलशाही सल्तनतीचा कारभार हाती घेतला होता. या बडी बेगमच्या मला संतापाच्या ठिणग्या उडू लागल्या. तिला आदिलशाहीच्या सर्वनाशाची जणू चाहूलच लागली होती. महाराजांनी आत्तापर्यंत दख्खन पादाक्रांत केलं होतं. तेव्हा आदिलशाहीचे 40-50 किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले होते. जुन्नर, अहमदनगर, लोहगड, किल्ले तुंग, पूर्ण मावळ मुलुक, पुणे, सुपे, वाई, परगना, कल्याण, भिवंडी हे सगळं महाराजांनी काबीज केलं होतं. हे सगळं पाहून चौताळलेल्या बडी बेगमने आदिलशाही दरबारातल्या सगळ्या सरदारांना बोलावलं आणि सगळ्यांसमोर पानाचे विडे ठेवून ती म्हणाली, चैतन्य शिवाजी को जिंदा या मुर्दा इस दरबार में पेश करने की कुवत है, जो अपने बाजुओं में रखता है वो ये बीड़ा उठाएगा. महाराजांनी एवढी दहशत निर्माण केली होती की कोणीही विडा उचलण्यास तयार नव्हतं. सगळे आदिलशाही सरदार मानाखाली घालून दरबारात उभे होते आणि तेवढ्यात बलाढ्य शक्तीच्या धिप्पाड शरीराच्या 7 फूट उंच पोलादी पहार सुद्धा हाताने वाकवणारा आजवर कधीही न हरलेल्या कपटी अफजल खानाने पानाचा विडा उचलला आणि खान मोठ्या मगरूरीने बडी बेगमला म्हणाला कि मैं दख्खन जाता हूँ और इस पहाड़ी चूहे को मसल कर घसीटते हुए लाकर आपके सामने पटकता हूँ. अफजल खानाचे शहाजी राजांसोबत ही वैर होते. तसे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांच्या हत्येमध्ये देखील अफजल खानाचाच हात होता. वितवर स्वराज्याला चिरडून शिवाजी महाराजांना मारण्याचा हेतू अफजल खानाचा होता. तर इकडे आपल्या थोरल्या बंधूंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराज ही खानाची वाटच बघत होते. खान येतोय हे समजल्यावर महाराजांना कळून चुकलं की स्वराज्यावर सगळ्यात मोठं संकट चालून येत आहे. महाराजांनी गडकोट सज्ज केले, लष्कर तयारीत ठेवले, सगळ्या सरदारांना सावध केले आणि येणाऱ्या संकटाची सर्वांस माहिती दिली. या संकटापासून जर स्वराज्यास वाचवायचे असेल, या बलाढ्य भुजंगाचे दात पाडायचे असतील, त्याचे डोळे फोडायचे असतील, तर शक्तीपेक्षा युक्तीचा आणि गनिमी काव्याचा जास्त उपयोग करायला हवा. म्हणून शिवाजी महाराजांनी घनदाट, बेलाक आणि किर्र जावळी हाताशी घेतली. शाही फरमानाने मोठी फौज घेऊन अफजल खानाने विजापूरहून निघण्याची तयारी सुरू केली. खान मोहिमेवर निघताना त्याच्या गुरुकडे कौल मागण्यासाठी गेला असता गुरुने सांगितले की या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार आहे आणि त्यात तुझ्या जीवितालाही धोका पोचेल, असे भाकीत गुरुने वर्तवले. या भाकीतामुळे खान गोंधळून गेला. पण खानाला आपल्या कर्तबगारीवर जरा जास्तच विश्वास होता. म्हणून खानाने बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. पण तरीही खानाच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. आपण परत जिवंत येणार की नाही या काळजीने स्वतःच्या 63 बायकांना त्याने ठार मारले आणि राक्षसी, कपटी, दगाबाज अफजल खान हजारो घोडस्वार, हजारो लष्कर, उंट, हत्ती, मोठ्या तोफा, नोकर चाकर, बाजार गुंडगा आणि मोठ्या खजान्यासह विजापूरहून दख्खनकडे निघाला. वितभर स्वराज्यावर खानाचं हातभर सैन्य निघालं होतं. वाटेत येणारी गावेच्या गावे, तीर्थक्षेत्रे, मुलुक पायदळी तुडवीत खानाची फौज पुढे पुढे सरकत होती. खानाने तुळजापूरच्या भवानी मंदिराचा उद्ध्वंस केला व आपली नजर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर वळवली. वेदनेनं आणि दुःखानं सारी भूमी कळवळली. हे सारं करण्यामागं खानाचा एक हेतू होता. या बातम्यांनी शिवाजीराजे चिडतील आणि उघड्यावर येऊन युद्ध करतील असा मनसुबा अफजल खानाचा होता. पण शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पवित्रा घेतला. त्यांनी आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेला प्रतापगड येथे हलवला. अफजल खानाच्या अमानुष वागणुकीची आणि त्याने मानलेल्या अत्याचाराची एक एक खबर ऐकून जिजाऊ आणि शिवरायांच्या क्रोधाचा आगडोंब उसळला होता. तरीही राजे शांत होते आणि धीरगंभीर होते. ते योग्य संधीची वाट बघत होते. समोरासमोर सामना करण्यापेक्षा युक्तीनेच डाव साधला पाहिजे असा राजांनी विचार केला. अफजल खानाच्या सैन्यात अनेक सरदारांचा समावेश होता. खानाने आपला मुक्काम वाईस ठोकला होता. अफजल खानाने प्रथम शिवरायांना वाईस बोलावणे धाडले, पण महाराजांनी साप नकार दिला कारण दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. त्यात खान किती दगाबाज आहे याची प्रचिती संभाजी राजांवेळी शिवरायांना आली होती. विचारपूर्वक शिवरायांनी उन्मत्त अफजल खानाशी झुंज देण्याचा बेत निश्चित केला. राजांची योजना बळकट झाली. गनिमी काव्याच्या युद्धतंत्राने शिवबा राजांनी जाळं पसरलं.
त्यानुसार त्यांनी अफजलखानास प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी सेनेचे निमंत्रण दिले। परंतु सुरुवातीस खानाने हे निमंत्रण साफ नाकारले। वाईचा कृष्णाचे भास्कर कुलकर्णी हा अफजलखानाचा वकील होता। स्वतःला विजापूर दरबाराचा एक मोठा विद्वान आणि स्वामीनिष्ठ मानकरी समजत होता। अफजलखानाने त्याच्यातर्फे शिवरायांकडे निरोप पाठवला की मुकाट्याने शरण यावं, विजापूरकरांचे घेतलेले किल्ले परत करावे, नाहीतर सर्व नाशाला तयार राहावं। शिवरायांनी मात्र या निरोपाला जसास तसे उत्तर न देता युक्तीने गोष्टी हाताळायच्या म्हणून आपले वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांना अफजलखानाकडे पाठवले। आपल्याशी सामना करण्याचे आमच्या मनातही नाही आणि तेवढी आमच्या शक्तीही नाही। खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले, मी तुमचा अपराधी आहे, मला माफी द्यावी। तुम्ही मला माझ्या वडिलांप्रमाणे आहात। माझ्या सगळ्या चुका पोटात घेऊन मोठ्या मनाने आपणच प्रतापगडाखाली भेटावयास यावे। मला तिकडे येण्याचे फार भीती वाटते आहे, असा निरोप शिवरायांनी अफजलखानास पाठवला। मोठ्या शिताफीने पंताजी बोकिलांनी महाराज आपणास किती घाबरलेत हे अफजलखानास पटवून दिले आणि नाही नाही म्हणत खान प्रतापगडाखाली भेटीस तयार झाला। शिवरायांचा निरोप ऐकून खानाला खूप आनंद झाला। त्याला वाटले या बलाढ्य अफजलखानापुढे या शिवाजीचे काय बिशात। तो पहाडी चुहा माझ्यासमोर असा किती काळ टिकेल, आपणच जावे आणि या भेटीत त्याला चिरडून टाकावे। भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी असेल असा निर्णय झाला। काहीही झालं तरी खानाला जावळीत आणायचाच आणि त्याला इथंच गारद करायचा असा महाराजांनी चंगच बांधला। खानाला जावळीत आणताना खोल दऱ्या दाखवायच्या नाहीत, त्याला शोभिवंत शिखरे दाखवायची, त्याला भयानक रानं दाखवायची नाहीत, त्याला शोभिवंत वृक्ष दाखवायची। खानाला जितवर आणायचं आहे तितवरचा प्रदेश चांगला करून घेऊ, हर एक विहिरी बारवा स्वच्छ करून घ्यायचं ठरलं। जागोजागी त्याचं स्वागत करायचं, त्याच्यासाठी आपण पायघडाच घालतोय असं खानाला वाटलं पाहिजे। स्वर्गाची वाट जशी नितांत सुंदर असते तशी खानाची वाट बनवण्याचं ठरलं आणि भेटीसाठी जो शामियाना उभारला जाईल तो आजवरचा सर्वात सुंदर शामियाना असेल। राजांनी मोहिमेचे नियोजनही आखायला सुरुवात केली। सर्व सरदारांना आपापल्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या। तर इकडे खान भेटीसाठी उतावळी झाला होता। जावळीत आल्यानंतर सर्व फौज पाट्याचा खर्च राजांनी पाहावा असा खलिता खानाने राजांना पाठवला। खान जे जे मागेल त्याच्या दुप्पट देण्याची तयारी महाराजांनी दाखवली। स्वराज्याच्या उंबरठ्यावर खानाचं संकट येऊन ठेपलं होतं। परंतु अशा निर्णायक वेळीच शिवरायांच्या लाडक्या पत्नी सईबाईंचं दीर्घकालीन आजारामुळे निधन झालं। सगळ्या राजगडावर दुःखाचा डोंगर कोसळला। या मोठ्या दुःखातून राजांना सावरणं खूप कठीण होतं। पण इकडे खान राजांच्या भेटीसाठी भलताच उतावळी झाला होता। कोणतीही पर्वा न करता खान जावळीत येऊन पोचला। 15,000 फौज घेऊन खान घाट चढून वर आला होता। मागे किती फौज आहे याचा अंदाज कुणालाच नव्हता। खानाचं संकट हाताच्या अंतरावर येऊन ठेपलं होतं। आलेली सगळी मरगळ राजांनी झटकली आणि आई भवानीच्या आशीर्वादाने राजे पुन्हा प्रतापगडी आले। राजांनी पंताजी काकांना नजराना घेऊन भेटीच्या तारखेसह अफजलखानाकडे पाठवले। राजे किती घाबरलेत हेच खानाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न पंताजी काका करू लागले। जनीच्या टेंब्यावर भेटीची जागा ठरली। ही जागा प्रतापगडाच्या मध्यावर प्रतापगडावरून थेट दिसणारी आहे। पंताजी काका खानाला म्हणाले की भेटीस येताना कमीत कमी सैन्य आणावे, नाहीतर राजे बिथरतील आणि पळून जातील। भेटीच्या वेळी फक्त 10 अंगरक्षक, 3 सेवक आणि 1 वकील एवढीच माणसे सोबत असावीत, बाकी सैन्य छावणीत असावे। सोबत असलेले अंगरक्षक भेटीच्या ठिकाणापासून एका बाणाच्या टप्प्यावर उभे असतील अशा अटी पंताजी काकांनी खानास सांगितल्या। खानाने सगळ्या अटी मान्य करून या सगळ्या अटी शिवाजी राजेंनाही असायला हव्यात असे सांगितले। खानाने एकच अट ठेवली, ती म्हणजे ही भेट सशस्त्र होईल। यामुळे खान दगा करणार हे निश्चित होतं। ना भूतो ना भविष्य अशी भेट होणार होती। अफजलखानानेही भेटीची तयारी सुरू केली। आपल्या सैन्यात त्याने बऱ्याच सूचना दिल्या। राजेंनीही सगळ्या सरदारांना आणि मावळ्यांना सूचना दिल्या। राजे म्हणाले, तुम्ही सगळे बाणाच्या टप्प्यावर उभे असाल, पण तुमचं लक्ष शामियान्यावर नसून खानाच्या अंगरक्षकांवर ठेवा, फक्त इशारतीवर लक्ष ठेवा। पंताजी काका शिंग वाजवून इशारत देतील, ती इशारत सर्वांसाठी असेल, विशेषतः गडावरील गोलंदाजांसाठी। आवाज ऐकताच तोफेला बत्ती दिली जाईल, त्या क्षणी खानाच्या अंगरक्षकांवर तुटून पडावे अशी राजांनी सर्वात सूचना दिली। राजेंनी शामियान्यापासून दूर झाडी सगळ्यांना दबा धरून बसण्यास सांगितले।
राजेने सैन्याची व्यूहरचना अगदी चोख केली होती। बाकी तयारी तर झाली, आता तयारी होती स्वरक्षणाची। कारण खान कुठून कसा वार करेल याचा अंदाज बांधणे कठीण होतं। राजेंनी इतर चिलखतांपेक्षा मजबूत चिलखत बनवून घेतलं, एकाग्रतेचा अभ्यास केला। कारण या अफजल खान भेटीत सगळा खेळ नजरेचा होता, काहीही झाले तरी खानावरून नजर हटू द्यायची नव्हती। खान धिप्पाड होता, आपला दीड हात तो त्याचा एक हात, त्यामुळे दूर उभे असलो तरीही तो तलवारीचा वार डोक्यावर करू शकतो। म्हणून महाराजांनी डोक्यावर शिरस्त्राण आणि त्यावर जिरेटोप घातला। सर्वतोपरी महाराजांनी तयारी केली, पण भेटीच्या वेळी असं हत्यार जवळ असायला हवं ज्याचा खान अंदाजही लावू शकणार नाही, आणि ते हत्यार म्हणजे वाघनख्या। प्रतिकाराची आणि आघाताची तयारी जोरदार झाली। संभाजी कावजी, काताजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, विसाजी मुरंब यांना राजेंनी जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली। खानाचा हेतू स्पष्ट होता, त्याला काहीही करून राजेंना मारायचं किंवा विजापूरला न्यायचं होतं। तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, अनाजी पंत, पंताजी काका, संभाजी कावजी आणि जीवा महाला असे खानाच्या मोहिमेतले महत्त्वपूर्ण प्यादे होते। सर्वांस राजेंनी भेटीच्या आदल्या दिवशी सावध केले। तसेच पंताजी काकांनाही सूचना दिली की खानाला भेटल्यापासून गळा भेट या शब्दाची लेजिम खानासमोर नाचवा, यामुळे अफजल खान आल्या आल्या गळा भेट घेईल। आणि अखेर ना भूतो ना भविष्य असा भेटीचा दिवस उजाडला। भेट मध्यानाला होणार होती। राजे तयार होऊ लागले। राजेंनी चिलखत चढवले, जिरे टोपाखाली शिरस्त्राण लपवले, हातात खानाला दिसणार नाहीत अशा वाघनख्या चढवल्या, आणि राजे भवानी तलवारीसह तयार झाले। अफजल खान ही भेटीसाठी तयार होऊ लागला। खानाने अंगरख्याखाली कट्यार लपून ठेवली। गोपीनाथ पंत खानास भेटीच्या ठिकाणी आणण्यासाठी गेले। जंग बहादूर अफजल खान की फतेह हो या जयघोषाने अफजल खान पालखीत बसून शामियान्याकडे निघाला। राजेही हर हर महादेवच्या घोषाने भेटीसाठी निघाले। सबंद हिंदुस्थानचे लक्ष या भेटीकडे होतं। पंताजी काका गळा भेट या शब्दाची लेजिम खानापुढे नाचवू लागले। राजे शामियान्याजवळ पोहोचले। खानाची पालखीही शामियान्याजवळ आली आणि खान शामियान्यात पोहोचला। शामियाना पाहून खानाचे डोळे दिपले। राजे हा प्रकार दुरूनच पाहत होते। राजेंची वाट बघून बघून खान चिडला पाहिजे, त्याचा संयम तुटला पाहिजे, त्याची एकाग्रता भंग पावली पाहिजे असा राजांचा हेतू होता। अफजल खानासोबत सय्यद बंडाही शामियान्यात गेला, परंतु राजे किती घाबरलेत हे सांगून सय्यद बंडाला पंताजी काकांनी बाहेर काढले। राजेंची वाट बघून बघून खान क्रोधाने लालबुंद झाला। खानाचा संयम तुटला आणि राजे भेटीसाठी शामियान्याकडे चालू लागले। शामियान्यात अफजल खान आणि राजे समोरासमोर आले। दोघांची नजरानजर झाली। महाराज अफजल खानावरून आपली नजर बिलकुल हटू देत नव्हते। रिवाजानुसार दोघांच्या वकिलांनी दोघांची ओळख करून द्यायची होती। आणि खानाला उद्देशून कृष्णाजी भास्कर म्हणाले, ज्यांच्या नावाचा डंका विजापूर दरबारात गाजतो, ज्यांचं कर्तृत्व आफट आहे, ज्यांच्या मुत्सद्दीपणाची तारीफ इतिहासही करतो, ज्यांचं वर्णन दीनदार कुप्रशिकंद असं केलं जातं, ज्यांना आजवर एकही पराभव माहीत नाही, ज्यांचं भय प्रत्यक्ष काळालाही वाटतं, असे वीर अफजल खान आपली भेट घेण्यासाठी शामियाना ठरल्याप्रमाणे आले आहेत। एवढ्यात राजेंचे वकील गोपीनाथ पंत बोकील पुढे आले आणि त्यांनी शिवरायांची ओळख करून दिली। शहाजी राजेंचे सुपुत्र प्रत्यक्ष दिल्लीपती मुघलांनाही ज्यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा धाक वाटतो, ज्यांनी जावळी आणि कोकणावर सत्ता गाजवली, असे आमचे शिवाजीराजे भोसले तुमची भेट घेण्यासाठी आले आहेत। आणि ठरल्याप्रमाणे अफजल खानाने आपली तलवार कृष्णाजी भास्करांच्या हातात दिली। राजेंनीही आपली तलवार पंताजी काकांच्या हाती सोपवली आणि अफजल खान शिवरायांकडे पाहून मोठ्या मगरूरीने म्हणाला की इतने साल आदिलशाही को लूट रहा है तू, तूने और तेरी माँ ने आदिलशाही के साथ बगावत की है, आदिलशाही किले और इलाकों पर कब्जा जमाया और खुद को राजा कहलवाता है, तुम बस एक गुनेगार हो, आ मेरे कदमों में गिर, नाक रगड़, माफी मांग अपने गुनाहों की, फिर हम तुझे हाजिर करेंगे विजापूर दरबार में। पण न कचरता राजे खानाला म्हणाले की खान साहेब जे आपल्या मनात आहे ते सगळं होईल, पण प्रथम आमची गळा भेट तर घ्या, कदाचित या गळा भेटीनंतर आपलं मनपरिवर्तन होईल, बस इतनी सी बात, असं म्हणत दोन्ही हात पसरून खान उभा राहिला। आणि उतावळी झालेला खान म्हणाला, आओ शिवा आओ, गले लगो हमारे। राजे सावध आणि वाघासारखी पावले टाकीत खानाच्या जवळ आले। हसतमुख आणि सावध चेहऱ्याने राजांनी अफजल खानाला आलिंगन दिले।
आणि एकाएकी चपळाईने खानाने आपल्या डाव्या बगलेत राजांचं मस्तक दाबलं आणि आपल्या डाव्या हाताच्या अंगरक्याच्या अस्तनीत खोवलेली कट्यार उजव्या हातात घेऊन खानाने राजांच्या पाठीवर जोरदार वार केला। पण चिलकतामुळे फक्त पांढर रेशमी अंगरखा फाटला। खानाची कट्यार महाराजांच्या पाठीवरून खरखरली। राजांनीही विजयाच्या चपळाईने हालचाली केल्या। खानाने आपल्या ताकदीने महाराजांचं डोकं दाबून धरलं होतं। त्यावेळी राजांनी आपल्या डाव्या हाताने वाघनख्यांचा मारा खानाच्या पोटावर केला। त्या सरशी खानाची पकड ढिली झाली। राजांनी उजव्या हातानं डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा काढून खानाचं पोट चिरलं आणि खानाचा कोथळा बाहेर काढला। रक्ताच्या नुसत्या चिळकांड्या उडाल्या। शामियान्यातील हालचाली पाहून पंताजी बोकिलांनी रणशिंग फुंकलं। दगा दगा, दुश्मनने हमें काट दिया, खत्म करो उसे, असं म्हणत राजांच्या मागे खान पळू लागला। या अवस्थेतही डाव्या हाताने लोंबणारा कोथळा सांभाळत कृष्णाजी भास्करांच्या हातून तलवार घेऊन खानाने राजांच्या डोक्यावर घाती वार केला। तो वार इतका भयंकर होता की महाराजांचा जिरेटोप तुटून त्यांच्या कपाळावर चांगलीच खोप पडली, परंतु शिरस्त्राणामुळे बचावलं। पण त्यानंतर खानाला होणाऱ्या वेदना अत्यंत तीव्र असल्यानं तो खाली कोसळला। त्या क्षणी कृष्णाजी भास्करांनी खानाची तलवार उचलून राजेंवर वार केला। राजेंने त्याला तिथून जायला सांगितलं। ब्राह्मणाला मारण्याची इच्छा नाही असं सांगितलं। पण कृष्णाजी भास्करांनी पुन्हा वार केला। तेव्हा मात्र कसलाही विचार न करता दुसऱ्याच घातात कृष्णाजी भास्कराचा राजेंनी खात्मा केला। खानाचं वेदनेनं किंचाळणं बघून त्याच्या पालखीचे भोई सावध झाले आणि खानाचे अंगरक्षकही वेगाने शामियान्याकडे धावू लागले। त्या सर्वात पुढे होता सय्यद बंडा, तर तिकडून महाराजांचे अंगरक्षकही त्यांना अडवायला धावू लागले आणि पळणाऱ्यांमध्ये सर्वात पुढे होता जीवा महाला सपकाळ। त्यावेळी खानाला पाहून अत्यंत चिडून सय्यद बंडाने दांडपट्ट्याचा वार राजेंवर केला, पण जीवा महालाने तो वार स्वतःच्या अंगावर झेलला। सय्यद बंडाचा हात वरून खाली यायच्या आतच चपळाईने जीवा महालाने दांडपट्ट्याचा वार सय्यद बंडाच्या खांद्यावर केला आणि त्याचा हात खांद्यापासून तुटला। म्हणूनच होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणच रुजू झाली। खानाच्या पालखीच्या भोयांनी खानाला पालखीत उचलून बसवले आणि पालखी गडाखाली पळवून नेण्याचा प्रयत्न ते करू लागले। तेव्हा वेगाने पळत येऊन संभाजी कावजीने भोयांच्या पायांवरच वार केला आणि संभाजी कावजीने पुढे येऊन अफजल खानाचे केस धरले आणि त्याचं मुंडकं चराचरा कापून धडा वेगळं केलं आणि महाराजही अंगरक्षकांसह गडाकडे परत निघाले। एसाजी कंक, काताजी इंगळे, विसोजी मुरंबक, सुभानजी इंगळे, जीवा महाला यांनी खानाच्या अंगरक्षकांची वाट अडवून धरली। रक्त गळणारं खानाचं मुंडकं घेऊन संभाजी कावजी महाराजांच्या पाठोपाठ गडावर पळत गेला। राजेंनी खानाचे शिर जिजाऊंना भेट म्हणून पाठवले। राजे गडावर पोहोचताच तोफांचा आवाज झाला। तसे तानाजी राव, एसाजी राव, कान्होजी राव कामगिरी फत्ते करण्यासाठी निघाले। जावळीच्या रानात रक्ताचा सडा पडला। आदिलशाही फौजा या खुदा रहेम असं म्हणत जिथं वाट दिसेल तिथं धावत सुटल्या। या लढाईत मंबाजी भोसले मात्र मारले गेले। फाजल खान आणि अंकुश खान प्रतापराव मोरेंच्या सहाय्याने जावळीतून बाहेर पडले आणि वाईला जाऊन जेवढं जमेल तेवढं घेऊन ते विजापूरच्या दिशेने पळून गेले। सरदार पांढरे आणि सिद्धी इब्राहिम शरण आले, तर सरदार बाजी घोरपडे मात्र थोडक्यात बचावले। मोठ्या मगरुरीने आलेल्या आदिलशाही फौजांची राजेंनी आणि सगळ्या मावळ्यांनी पळताभोई थोडी केली। राजांनी धरित्रीचं पांग फेडलं, दैत्यरूपी खान मारला आणि खूप मोठा विजय मिळवला। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हिंदवी स्वराज्याची माहिती पोहोचेल। पुन्हा भेटू नवीन माहितीसह। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।